नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता दुसरीच्या वर्गावर आपले स्वागत असो. मागील व्हिडिओमध्ये आपण व्यंजने ही अक्षरे पाहिलेली आहेत. म्हणजे कोणती व्यंजने अक्षरे पाहिली, क पासून द पर्यंतची व्यंजन ही अक्षरे आपण पाहिलेली आहेत. तसेच त्याआधी आपण स्वर ही अक्षरे देखील पाहिलेली आहेत. तर पुढे जाण्याआधी आपण स्वर आणि झालेली क ते द पर्यंतची व्यंजने यांचा पुन्हा एकदा सराव करूया. तुम्ही सगळ्यांनी माझ्या मागे म्हणायचं आहे तुमचं पुस्तक हिरवळ पान क्रमांक 7 अक्षरांवर पेन्सिल ठेवायची आहे आणि माझ्या मागे म्हणायचं आहे. अ अननस, आ आरसा, ई इमारत, दुसरी ई इडलिंबू, पहिला ऊ उखळ, दुसरा ऊ ऊस, रू ऋषी, ए एडका, ऐ ऐरन, ओ ओझेवाला, औ औषध, अम अंबारी आणि शेवट आहे आह. पान क्रमांक 8 आपण क पासून द पर्यंतची व्यंजने पुन्हा एकदा त्यांचा सराव करू. क कमळ, म्हणा माझ्या मागे क कमळ. ख खडू, आपण खडू घेतलं होतं पण इथे काय आहे पुस्तकामध्ये तुमच्या, खटारा. काय आहे? ख खटारा. ग गवत, घ घर आणि न न. ते झाल्यावर च, इथे आहे चरखा. काय आहे? च चरखा. आणि मी तुम्हाला सांगित बोर्डवर चित्र काढून दाखवलं होतं चमचा, तर चमचा आणि चरखा हे दोन्हीही च ह्या अक्षरापासून तयार झालेली आहे. पुढे आहे छ छत्री, ज जहाज, झ झबले, त्र ट टरबूज, ठ ठसा, ड डमरू, ढ ढग, न बाण, बाणाचा न, त तलवार, थ थडगे. मी आणखी एक सांगितलं होतं थ पासूनचे अक्षर थवा, पक्ष्यांचा थवा, पाखरांचा थवा, थ थडगे किंवा थवा. द दौतीचा द, द दौतीचा द किंवा मी अजून सांगितलं होतं द दरवाजाचा द. आलं लक्षात? आता ध पासून ज्ञ पर्यंतची व्यंजन ही अक्षरे आज आपण पाहणार आहोत. तर तुमच्या सर्वांचे लक्ष फळ्याकडे असले पाहिजे आणि माझ्या मागे म्हणायचे देखील आहे. तर आता द, द दौतीच्या नंतर कोणतं अक्षर आहे? ध. कोणतं अक्षर आहे? ध. ध धनुष्याचा ध, ध धनुष्याचा ध, न नळाचा न, न नळाचा न, प पतंगाचा प, प पतंगाचा प, फ मी ते बघा अनेक अशी फळे काढलेली आहेत. म्हणजे
काय सफरचंद आहे, आंबा आहे, संत्री आहे, द्राक्षी आहेत, तर ह्या टोपलीमध्ये अशी सर्व प्रकारची फळे आहेत. तर म्हणून हा हे काय आहे, फ फळांचा, फ फळांचा, फ फ न फ अजून कशाचा फ होतो, फ फळा. तुमचा हा ब्लॅकबोर्ड आहे ज्याच्यावर मी लिहिलेले आहे अक्षरं, तर त्याला काय म्हटलं जातं, फळा. म्हणजे फ फळ्याचा, फ फ फळांचा, फ आलं लक्षात. फ ए सॉरी ब ब बदकाचा, ब बदक, ब बदक, ब बदक. ब नंतर आहे भ, काय आहे भ, ब ब वेगळं आणि भ वेगळं, ब भ भ भवरा. आता मी इथं चित्र काढलं आहे भवरा. तुमच्या पुस्तकामध्ये काय आहे, भटजी. काय आहे तुमच्या पुस्तकामध्ये, हे बघा तुमच्या पुस्तकामध्ये इथे भ भटजी, भ भटजी कोण आहे, भ भटजीचा भ. पण मी इथे काढलेलं आहे भ भवरा. इथे काय आहे, म मगर, म मगर. तुमच्या पुस्तकामध्ये देखील मगर आहे, मगरचं चित्र आहे. आता मला मगरचं चित्र काढता येत नव्हतं म्हणून मी काही काढलेलं नाही आहे, पण म मगर काय आहे, म्हणा माझ्या मागे, म मगर, म मगर, म मगर. म नंतर आहे य, काय आहे य, य यज्ञ. म्हणजे आपण जो काही देवाला असं यज्ञ वगैरे घालतो त्याला यज्ञ असं म्हणतात, नाही का, य यज्ञ. म्हणजे पूजा वगैरे करतो त्याला यज्ञ म्हणतात, काय य यज्ञ. काय आहे य य यज्ञ, य यज्ञ. य नंतर आहे र, र रथ, र रथ. आता मी रथ काढलेलं आहे पण मला काही चित्र नीटसं जमलेलं नाही आहे, तुम्ही तुमच्या पुस्तकात पाहू शकतात रथाचे चित्र. हे बघा इथे र आहे आणि र रथ, काय आहे र रथ. आलं लक्षात, र रथ झाल्यावर ल, काय आहे ल लसून, ल लसून. आणि ल झाल्यावर आहे व वजन. म्हणजे बघा तुम्ही जर तुमच्या मम्मीसोबत बाजारात जर गेला असाल, म्हणजे ह्या लॉकडाऊनच्या आधी, किंवा एखाद्या किराणा दुकानात जरी गेले, तुम्ही तांदूळ घेतले, डाळ घेतली, तर किराणावाला आपल्याला काय करतो, वजन काट्याने ते तांदूळ किंवा डाळ आपल्याला मोजून देत असतो, त्याला काय म्हणतात, ते वजन, व वजन. किंवा भाजीवाले, भाजीवाले मावशी देखील आपल्याला वजन काट्याने भाजी आपल्याला मोजून देतात, त्याला म्हणतात व वजन, व वजन, वजनाचा व. व नंतर आहे श, काय आहे श. आता शहामृग हे का कशाचं चित्र आहे, म्हणजे हा कोणता पक्षी आहे, शहामृग. आता शहामृगाची मान उंच असते, तसेच त्याचे पाय देखील असे लांब लांब असतात आणि त्याचा रंग काळा असतो. तर आपल्याकडे काळा रंग नाही आहे म्हणून मी असं पांढऱ्या खळूने हे चित्र काढलेले आहे. तर शहामृग काय आहे हे बघा, तुम्हाला बघायचं असेल तर तुमच्या पुस्तकामध्ये शहामृगाचं चित्र आहे, श शहामृग. श नंतर हे पण श आहे, हे पण श आहे, हे शहामृगाचं श आणि हे षटकोणाचं श. म्हणजे हे जे चित्र आहे ह्या चित्रालाच आपण काय म्हणतो, षटकोण. षटकोण म्हणजे काय, ह्याला सहा बाजू आहेत. म्हणजे बघा एक दोन तीन चार पाच आणि सहा, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, षटकोण. म्हणजे बघा एक दोन तीन चार
आणि सहा, जसे त्रिकोण, त्रिकोणाला तीन बाजू असतात, एक दोन तीन, तसं ह्या षटकोणाला सहा बाजू असतात म्हणून त्याला षटकोण असे म्हणतात. हां, तर हा आपला विषय नाही आहे, पण तरी मी तुम्हाला एक माहिती दिली. ष षटकोण काय आहे? ष षटकोण. ष शहामृग. ष नंतर आहे स. काय आहे? स स ससा. आता तुमच्या पुस्तकामध्ये सशाचं चित्र आहे, पण मला काही ससा काढता येत नव्हता, त्यामुळं मी काही ससा काढलेला नाही. हे बघा, इथे स ससा सस्याचं चित्र आहे. स ससा. नंतर इथे आहे ह हत्ती. मी इथे हत्ती काढलेला आहे, पण तुमच्या पुस्तकामध्ये आहे हरिण. काय आहे? ह हरिण. काय आहे? ह हरिण. ह हरिण. ह हरिण. म्हणा माझ्या मागे, ह हरिण. ह हरिण. आता मी हे हरिणाचं चित्र आहे का? नाही, हे आहे हत्ती. ह पासून हत्ती पण तयार होतो आणि ह पासून हरिण पण तयार होते. ठीक आहे. ह नंतर आहे ळ. आता ळ, ळ हा शब्द म्हणजे अक्षराच्या सुरुवातीला येत नाही, पण अक्षराच्या म्हणजे दुसऱ्या ह्याच्यामध्ये किंवा तिसऱ्या ह्याच्यामध्ये ळ येतो. पण बघा, आता बाळ, बाळ हा शब्द आहे, म्हणजे बाळ हा शब्द दिलेला आहे. बाळ. आता बाळ ह्यामध्ये पहिलं अक्षर काय आहे? ब. आणि दुसरं अक्षर आहे ळ. हे की नाही? तर म्हणून ळ हे पहिल्या ठिकाणी येत नाही, दुसऱ्या किंवा तिसऱ्या ठिकाणीच येतं. म्हणजे त्याचा उपयोग आपल्याला कधीही अक्षराच्या सुरुवातीला होत नाही. आलं लक्षात? तळ आहे बाळाचा ळ. बाळाचा ळ. हे बघा, इथं बाळाचं चित्र आहे. बाळाचा ळ. बाळाचा ळ. आणि त्यानंतर आहे क्ष. काय आहे? क्ष. क्ष षट कोण आहे? क्षत्रियाचा श. श क्षत्रिय. काय आहे? क्ष क्षत्रिय. क्ष क्षत्रिय. आणि शेवट आहे ज्ञ. ज्ञानी. ज्ञानी म्हणजे कोण? एखादा हुशार व्यक्ती, त्याला काय म्हटलं जातं? ज्ञानी. काय म्हटलं जातं? ज्ञानी. तुमच्या पुस्तकामध्ये आहे, तुम्ही चित्रासकट हे पहा आणि म्हणा. काय आहे? क्ष क्षत्रियाचा क्ष. ज्ञ ज्ञानीचा ज्ञ. ज्ञ ज्ञानीचा ज्ञ. आलं लक्षात? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता व्यंजनं ही क ते ज्ञ पर्यंतची व्यंजने शिकलेली आहात. क पर्यंत, एक पासून ज्ञ पर्यंतची व्यंजने शिकलेली आहात. तर तुम्हाला तुमच्या होमवर्कमध्ये क ते ज्ञ क ते ज्ञ ही अक्षरे लिहायची आहेत. आलं लक्षात? किती वेळेस लिहिणार आहे तुम्ही? दोन वेळा. किती वेळेस लिहायची अक्षरे? दोन वेळा. जास्ती वाटत असेल तर तीन वेळा लिहा. तीन वेळा खूप जास्ती वाटत असेल तर चार वेळा लिहा. ठीक आहे. क पासून ज्ञ पर्यंतची अक्षरे तुम्हाला मराठीच्या वहीमध्ये लिहायची आहेत दोन वेळा. आले लक्षात? धन्यवाद. बाय बाय.